श्री गुरुपाठ श्री गुरुचरित्र अध्याय 14वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेषा एकचित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेची ब्राह्मणासी प्रसन्न झाली श्री गुरुकृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तरावे अहा प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोषी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारोनी एक शिष्या शिकामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परियेसा गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणूनी आनंदे परियेसा तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त वावे वंश वंशी माझी प्रीती तुझवरी एकोणी श्री गुरुचे वचन सायनदेव करी नमन माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो अविद्यामय दिसशी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी तुसी होसी ब्रह्मा विष्णु ओमकेशी धरिले स्वरूप तू मानुसी भक्तजन तारावया तव महिमा वर्णयासी शक्ती कैसी आमासी मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीत दारी येऊनी महाक्रूर असे तो प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो बहुवसी याची करणे आमासी बोलवितेसे परियेसी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे म्हणून मरण कैसे आपणासी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त ठेवीती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी त्या जावे क्रूर यवनाते भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्माप्रती जीवर जोवरी परतोनी तू एसी असा अम्मा भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग इथून या निजभक्त आमचा तेही तूच होसी वारंवार वंशवंशी अखिला भ्रष्टम तू पावसी वाढल संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखी नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायु नांदाल ऐसा वर लाभून निघे सायनदेव ब्राह्मण जेथे योता होता यौवन गेला त्वरित त्या जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परेयसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्रीगुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबयासे केवी स्पर्शी अग्निसी श्री गुरुपा असे जयासी काय करील यवन दुष्ट गरुडा चिया पिलासी सर्प कैसा डंसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुजी का एखादी सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी भय केचे दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुसृष्टी केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यतीसी कष्ट तसे तयवेळी स्मरण असे नसे काही मने शस्त्र मारितो घाई छेदन करीत अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी मने स्वामी तूच माझा येथे पाचारले कवनी जावे त्वरित परतुनी वस्त्रभूषणे देऊनी निरोप देतो तयवेळी संतोषिनी दुजवर आला ग्राम सत्वर गंगातीरी जाय लवकर श्री गुरुचे चरण दर्शन देखो निया श्री गुरुशी नमन करीतो भाविसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अत्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवतीसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहून शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धार वया सागरासी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सर्व येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्रभावेसी संतोषिनी विनयेसी श्री गुरु म्हणती तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे अस्ति दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीप वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवीती मस्तिकी भाक देती तयवेळी येसे परी संतोषिनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यासमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय करण गुप्त व्हावेसी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधरचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून
मन सांगे नाम धारकासी पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे सुवन शासनम सायन देव वर प्रदानम नाम चतुर्दश अध्याय श्री गुरुचरित्रार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 49.